सामना चाहिए। जय भीम, मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। नीट 2021 मध्ये आयआयबीचा भारतात विक्रम। आयआयबीच्या 33 विद्यार्थ्यांना बायोलॉजी मध्ये 360 पैकी 360 गुण, तर 149 विद्यार्थ्यांना 720 पैकी 600 पेक्षा अधिक गुण। ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन, आयआयबीच आहे नीटची लाईफलाईन। आयआयबी पीसीबी, माझा विश्वास। भारताच्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव सर्व भारत देशात मोठ्या उत्साहात पार पडण्याचा निश्चय झाला असून त्या अनुषंगाने प्रशासन संपूर्ण प्रयत्न करीत आहे। दिनांक 13 ते 15 ऑगस्टपर्यंत सर्व घरावर तिरंगा फडकवण्याचा संकल्प पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू असून यातच जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 10 तारखेला सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील संपूर्ण शाळेमध्ये 10 देशभक्तीपर गीते गाण्याचा नियोजन करण्यात आले होते। याचाच प्रारंभ आज विष्णुपुरी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत करण्यात आला। यावेळी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हाधिकारी विपिन अटेनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, शिक्षणाधिकारी प्राथमिक ब्रिगे मॅडम, माध्यमिक प्रशांत दिग्रसकर यांच्यासह गावकऱ्यांनी उपस्थिती होती। पोलीस प्रशासनाच्या वतीने बँड पथकाने गीतांना संगीत दिले होते। हा मनमोहक कार्यक्रम पाहण्यासाठी समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती। सुन, आपण पूर्ण देशभरात, राज्यभरात, जिल्हाभरात आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याच्या अंतर्गत विविध कार्यक्रम आपण सेलिब्रेट करत आहोत। त्याच्याच अनुषंगाने येत्या 13 ते 15 तारखेला पूर्ण भारतभर हर घर तिरंगा, म्हणजे घरोघरी तिरंगा, प्रत्येक नागरिकाच्या घरावर आपल्याला तिरंगा फडकवायचा आहे। त्याच्या निमित्ताने प्रत्येक डिपार्टमेंटला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक नागरिकाला आपण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करत आहोत। त्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आज एकाच दिवशी एकाच वेळेस, म्हणजे 10 तारखेला 10 वाजता आणि 10 देशभक्तीचे गाणं पूर्ण जिल्ह्याभर, ज्या 3000 शाळा आहेत जिल्हा परिषदच्या आणि प्रायव्हेट सगळ्या शाळांमध्ये, सगळे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांनी आज खूप चांगल्या रीतीने 10 गाणे आपण देशाच्या प्रती आपण समर्पित केलेले आहे। आणि याच्यातून कुठेतरी येत्या 13 ते 15 तारखेला प्रत्येक घरोघरी, कारण जेव्हा आज संध्याकाळी मुलं घरी जाईल तेव्हा ते प्रत्येक घरामध्ये आपल्या आई वडिलांना आणि जवळपासच्या लोकांना ते मोटिवेट करेल। आणि हाच आमचा उद्देश आहे की येत्या 13 ते 15 तारखेला आपल्या जिल्ह्याभरातले 7.5 लाख कुटुंब त्यांच्या सगळ्याच्या घरांवर आपल्याला तिरंगा फडकवून आपल्याला जे आपल्या देशाच्या प्रती आपलं प्रेम आहे ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे। आणि आपण, मला निश्चितच खात्री आहे, आज ज्या प्रकारे जिल्हा परिषदेने कार्यक्रम अरेंज केलाय, मला खात्री आहे की येत्या 13 ते 15 तारखेला जेव्हा जर आकाशातून काही फोटो घेतला तर पूर्ण घरावर, आपल्या नांदेड जिल्ह्याभर जर आपण ड्रोन फिरवला तर प्रत्येक घरावर तिरंगा राहील याची मला खात्री पटलेली आहे। हे भारताच्या स्वतंत्र पूर्ण महोत्सव स्वतंत्र निमित्ताने जो काही आपण जिल्हा परिषदेअंतर्गत देशभक्ती गीतांचं नियोजन केलं आहे, काय वाटतं नेमकं, याच्यामुळे काय मुलांमध्ये उत्साह होईल असं वाटतं? नमस्कार। आझादी का अमृत महोत्सवच्या निमित्ताने आज संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये सुमारे 3739 ज्या शाळा आहेत आणि 6.5 लाख जे विद्यार्थी आहेत त्यांनी एक अभूतपूर्व असा कार्यक्रम या ठिकाणी, कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे। आणि ही ऐतिहासिक घटना जे आज आपल्याकडे नांदेड जिल्ह्यामध्ये होत आहे त्याचं प्रतिकात्मक स्वरूपामध्ये विष्णुपुरी येथील शाळेमध्ये सुमारे 1200 मुलांनी या मार्फत आपण सुरू केलं आहे। 10 तारखेला 10 वाजता 10 देशभक्तीपर गाणे अशी ही इव्हेंट आहे। आणि यामध्ये मला अत्यंत आनंद होत आहे की आमची सर्व शिक्षण विभाग, बीईओ, शिक्षणाधिकारी, त्याच्यानंतर केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक यांनी अतिशय परिश्रम करून या सगळ्या विद्यार्थ्यांना या इव्हेंटमध्ये सहभागी करून घेतलंय। संपूर्ण जिल्ह्यामध्ये यामुळे वातावरण एक चळवळीच्या स्वरूपामध्ये समोर येत आहे। आणि या निमित्ताने 13 ते 15 तारखेला जो आपला हर घर तिरंगा आहे या निमित्ताने सर्व मुलं आपल्या घरी तिरंगा फडकवतील अशी आमची खात्री आहे। आमदार साहेब,
भारताच्या स्वातंत्र्याच्या या सुवर्ण महोत्सवाची महोत्सव चालू असताना पहिला मान आपल्या गावात म्हणजे विष्णुपूरला मिळत आहे, काय वाटतं नेमकं या क्षणाला? आज आझादीच्या महोत्सव स्वातंत्र्याला 75 दिवस होत आहेत, त्याच्यामध्ये 1 वर्षापासून आपण स्वातंत्र्य जनजागृती घर घर झेंडा या प्रकारचा आपण वापरत आहे, योजना वापरत आहे. या ठिकाणी बघितलं असताना जिल्ह्यातील विष्णुपुरी गाव हे एकदम शैक्षणिक हब आहे. या ठिकाणी कॉलेज, इंग्लिश कॉलेज, सगळे कॉलेज आहेत. एकदम बाहेरल्या गावचे बघितलं तर 5 ते 7 हजार मुलं या ठिकाणी शिकायला असतात. पण जिल्हा परिषद शाळा ही या ठिकाणी जिल्हा परिषद शिव मॅडम, आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कलेक्टर इटनकर साहेब यांनी बघितलं असताना ही शाळा सुरूपासून चांगली दर्जेदार होतच आहे, पण हे आल्यानंतर स्वतः शाळेमध्ये 2 ते 4 चक्कर मारल्या. 4 चक्कर मारून त्या मुलांना, इथल्या आमच्या ग्रामस्थांना सगळ्याला प्रोत्साहन देऊन आज या ठिकाणी मला अभिमान आहे. मी या शाळेचा विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थी असताना यावर मी स्थानिक आमदार आहे आणि ह्या ठिकाणी पहिल्या जिल्ह्याला पहिला मान. आणि शाळा ही आदर्श शाळा आहे, आदर्श शाळा सुद्धा आपल्या महाविकास आघाडीने आपल्याला दर्जा दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठं आज या शाळेमध्ये इंग्लिश स्कूल सगळे विद्यार्थी, याचे पालक सुद्धा चांगले नोकरी आणि सगळे असतात, त्यांना इंग्लिश स्कूलमध्ये प्रायव्हेटमध्ये वाटल्याची क्षमता असताना सुद्धा त्यांनी या जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगलं दर्जेदार शिक्षण. या ठिकाणी खरं म्हणलं तर मी या ठिकाणी या अध्यक्षाच्या समितीच्या अध्यक्षाचे मी आभार मानायला पाहिजे. स्वतः त्यांनी इथं इकडे लक्ष देऊन या शाळेकडे, विद्यार्थ्याकडे, शिक्षकाकडे आणि काही अडीअडचणी असली ते मला सांगतात. त्यामुळे आज या ठिकाणी खरोखर मला मान वाटतं. स्वातंत्र्याचा 10 गाण्याचा जे प्रोग्राम आहे या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ठेवला, त्यामुळे सगळ्या जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद शिवचे, कलेक्टर साहेबाचे, SP साहेबाचे मनापासून या शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे, आमदार नसताना विद्यार्थी असल्यामुळे सगळ्यांनी मी अभिनंदन करतो. आणि स्वातंत्र्याचे घरोघर झेंडा हे जिल्हा इटनकर साहेबांनी एक मनातून खरोखर नुसतं नावापुरता नाही, प्रत्येक गावात काय होतं कसं होतं हे प्रत्यक्ष इटनकर साहेब लक्ष देतात. त्याकरता त्यांचे दिलेला आदेश आम्ही या गावामध्ये घरोघर झेंडा लावून जनजागृती करू आणि त्याच प्रकारचे झेंडा लावून आम्ही स्वातंत्र्याला सलामी करू या ठिकाणी मी सांगू शकतो. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. पाहत रहा सम्यक न्यूज लाइव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूब वर सबस्क्राइब करा.